त्याचं खाली गेलं मी दिसतो काढायला लागेल का नाही रात्रीचे 12 वाजले आणि आपल्याला खराडी बाईक असून कॉल केलेला आहे. साप काय मारलेला नाही व्यवस्थित लक्ष दिलं तुम्ही पाहू शकता. सोसायटीची जी पार्किंग आहे त्या एरियामध्ये साप आहे. ज्यावेळेस ते गाडी लावत होते त्यावेळेस त्यांना तो दिसून आलेला आहे. आणि परवा पण आपण ते साईड एक रेस्क्यू केला होता आणि ते बोलतात की सेम तसाच साप आहे. तर आता पाहूया आता बघितल्यानंतर आपल्याला कळ. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बसलेलं आहे. आता पाऊस चालू आहे खरं म्हणजे रात्रीचे 12 वाजले आणि पाऊस चालू आहे. आणि आडोशाला एकतर बक्षीस शोधत नाही तर त्यांच्या होलमध्ये पाणी जाते म्हणून साप अशा पद्धतीने बाहेर निघतात. आणि तुम्ही पाहू शकता हा सेम असा लोकांनी जर बघितलं तर तो मान्यवाने दिसतो. आता यांनी आज व्यवस्थित सांगितलं की जो दादा तुम्ही जो पर्व पकडला होता सेम तशाच पद्धतीचा आहे. आपल्या भागातील बिनुष जातीचा मराठीमध्ये कुकरी व इंग्लिशमध्ये बँडेड कुकरी. तर बँडेड कुकरी हा बँडेड कुकरी का म्हणतात अंगावर तुम्ही पाहू शकता. बघा आता चिडल्यानंतर कसा चपटा होऊन बाईटच्या पोझिशनमध्ये असतो. तर तोंडावरती व्या करायची खून काळ्या आणि हिरव्या कलरमध्ये तुम्हाला येईल. आणि हा चावायच्या आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता त्याचा जो बाईटचा आहे त्याने तो मूड आलेला आहे त्याचा पाहू शकतो तुम्ही. त्या मूडमध्ये पूर्णपणे चपटवून असा मागवतो आणि त्याच्यानंतर तो बाईट देतो. आणि अंगावरती बघू शकतो तुम्ही कशा पट्ट्या आहेत ह्या हिरव्या आणि काळ्या तोंडापासून तर शेपटीपर्यंत. ज्यावेळेस तो चिडतो त्यावेळेस तो अशा प्रकारचं त्याचं जे रूप आहे तो उग्र रूप असं तो धारण करून बाईट देण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता कसे स्केल हे उमटलेले आहेत अंगावरती चिडल्यानंतर. असे जे स्पॉट तुम्हाला हे दिसून येते. आणि त्यावेळेस असं केलं की तो काय करतो थोडासा चिडला जातो. आणि हा आपल्या भागातील बिनविषारी जातीचा कुकरी साप. आपल्या घराच्या आसपास जर निघला तर कुणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. कारण प्रत्येक साप हा वेगळा असतो आणि प्रत्येक साप हा चिडल्यानंतर वेगळ्या पोझिशनने अटॅक करत असतो. आणि सापाबद्दल जी माहिती आहे जी ट्रेनिंग आहे ते अवगत असल्यामुळं काय होतं तुम्ही बऱ्याच वेळा सापाला मारण्याचा प्रयत्न करता आणि चुकून जर तो चावला तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे साप निघला तर जवळच्या प्राणीमित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिला असतो ट्विटरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही आता पार्किंगला गाडी लावताय काय होतंय होलमध्ये पाणी जाते आणि त्या कारणामुळं काय होतंय जे काही साप आहेत ते बाहेर पडतात. आपली गाडी ही गरम असती त्याच्यामुळे कधीकधी टायरच्या इथं किंवा इंजिनच्या इकडे येऊन ते बसलेले असतात. सकाळचं तुम्ही गाडी स्टार्ट करताना थोडीशी काळजी घेऊन स्टार्ट करा. किंवा फोर व्हीलर वगैरे असेल तुमची तर काय खाली वगैरे बसलेलं असेल पायाची हालचाल चालू झाली तर साप काय करा धक्का जर लागला किंवा त्यांना असं वाटेल की बाबा भीतीचं वातावरण निर्माण होतं हल्ल्यानंतर त्यांना पुसट पुसट हे दिसत असतं त्यामध्ये काय करतात अटॅक करतात आपल्या अंगावरती. त्याच्यामुळे ही काळजी घेऊन तुम्ही गाडी वगैरे नीट व्यवस्थित पार्किंगमधून बाहेर काढा आणि व्यवस्थित स्टार्ट करा. बघू शकतो तुम्ही पुन्हा एकदा. आणि आपण ह्याला आता पॅक करूया. आता हा बिनविषारी पण तुम्ही बऱ्याच वेळा काय म्हणसान की आपल्या भागात निघल्या हा बिनविषारी म्हणून पकडण्याचा प्रयत्न करा आणि चुकून जर मनावर निघला आणि तो जर तुम्हाला जर चावला तर तुमच्या जीवाला हा धोका होऊ शकतो. हा तो तिकडला म्हणत होता त्याने चावत नाही का तो त्याला असं जाणवतच नाही की नाही मी पकडलंय म्हणून. नाही याची जी साईज ही फुल साईज आहे ती एवढीच वाटते. हा एवढा पूर्ण हा फुल साईज एवढाच आहे. आपण परवा पकडला ना तो पण सेम एवढाच होता आणि हा पण सेम एवढाच आहे. सेम आहे पण ह्याच्यामध्ये काय फरक मान्यार ना मान्यार आहे ना मान्यार तुम्हाला पूर्णपणे काय कलर मध्ये तोंडबाग तुम्ही एकदम निमूळत आणि चपट जागच्या जागी गुळगुळीत पूर्णपणे शरीर तुम्हाला असं चमकदार दिसन. आणि हा जो मानेचा जो भाग आहे इकडे बघा तुम्ही इथं तुम्हाला एक ठिपका दिसन तो जाड आणि गड दे असा लांब आहे थोडासा उभा पाहू शकता तुम्ही. आणि अंगावरती हा दुरेगी पट्टे तुम्हाला दिसून येतील.
कशा दुर्गा त्याच्यावर सिंगल दिसत ते अंगावरती ना अंगावरती दुर्गी पट्ट्या येतात पांढऱ्या कलरच्या आणि हा आहे ना तुम्हाला काळ्या कलर मध्ये म्हणजे पट्ट्या येतात काळ्या आणि हिरव्या कलरच्या पट्ट्या दिसतात आता ते कातीवरती आलेलं आहे थोडस त्यामुळे जास्त हे दिसत नाही थोडस नाही का पुसट पुसट झालेली आहे अंगावरती त्या दिवशी फ्रेश होता ना आपण परवा जो पकडला तो फ्रेश होतो एवढंच फरक आहे आणि मनेर हा जाड नाही येतो जास्त जाड येतो आणि हा कसं जास्त जाड नाही याची फुल साईज म्हणजे पूर्णपणे एवढंच वाढतं दीड दोन फुटापर्यंत पकड़ी फोटो काढ़ी।